नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा सापडला असताना दुसऱ्या बाजूला शाळेजवळील सिगरेट तंबाखू विक्री करणाऱ्या टपऱ्या महापालिकेच्या मदतीने हटवणारे हेरम कुलकर्णी यांच्यावर हल्ला होणे ही बाब चिंताजनक आहे नाशिकच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शहरांमध्ये आणि गावागावांमध्ये विद्यार्थी अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकणार नाहीत यासाठी काळजी घेण्याची गरज आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली उडता पंजाब उडता महाराष्ट्र होऊ देऊ नका असे आवाहन करत राज्यभरात पोलिसांनी भरारी पथकं तयार करून शाळांबाहेरील या अशा छोट्या टपऱ्या आणि दुकानांवर नजर ठेवावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आपला देश तरुणांचा देश असल्याचे आपण म्हणतो अंमली पदार्थांच्या व्यसनांपासून आपण तरुणांना आणि खास करून शाळकरी मुलांना वाचवू शकलो नाही तर तो, तो देशाच्या भवितव्यासाठी मोठा धोका असेल असेही आमदार तांबे यावेळी म्हणाले ई युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा